हाय हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता एवढा कडक उन्हाळा आहे तर चला काहीतरी थंडगार बनवूया. आणि माझ्याकडे ही ताक आहे, एक 1.5 ग्लास ताक आहे. तर रोज ताक खाऊन पण कंटाळा येतो, मग म्हणतो चला त्याचा मटका बनवूया. तर चला मी दाखवते माझी मटक्याची रेसिपी कशी आहे. तर आता हे ताक घेतले, ताक म्हणजे दहीच होतं माझ्याकडे, त्याला मी पाणी टाकून ताक बनवून घेतले. असं रवीना हलवून मी ताक बनवले. ताक बनवून झालेलं आहे. तसं मी दाखवते मटक्याची रेसिपी. त्याला मी दोघंच खातो, त्यामुळे मी थोडंसं बनवणार आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असतं तर जास्त बनवा. तर आता मट्ट्यामध्ये टाकायला एक काळ्या मिरीची पावडर आहे आणि हे शेंदा नमक, म्हणजे आपण उपवासाला खातो तेच असतं नमक, शेंदा नमक म्हणतात त्याला. आणि ही धना पावडर आहे, ते पण टाकायची त्यात. आणि हे जिरा पावडर आहे, ते पण टाकायची. आणि शिजलेलं आलं थोडंसं झालं, टाकायचं तिखट असतं ना, आणि दोघांसाठी कोणते जाणं सगळं फोटो घेतले. आणि ही साखर, साखर तर खूप महत्वाची आहे, साखर तर टाकायलाच पाहिजे. आणि हा आपला कोथिंबीर, कोथिंबीर घेतल्या आणि बारीक ठेवून घेतली. तुम्हाला जर तिखट पाहिजे जास्त घाला, तिखट नको तर कमी घाल. चला मग आपण आता यातली सगळं टाकू. आता मिक्स करून घेऊया.